आजच्या घडीला 3,900 लोक इकडे काम करतात आहेत. अजून कुणाला काही असं मोठी दुखापत झालेली नाही आहे, कुणाचं रक्त सांडलेलं नाही आहे. आम्ही हीच भावना केलेली आहे की ह्या मंदिराचं काम करताना कुणालाही काही दुखापत होता कामा नये, त्यासाठी आम्ही मेकॅनाइज कसं करता येईल ह्याची आम्ही काळजी घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही हे मंदिर पूर्ण करत आलेलो आहोत. मी कुठल्या कंपनीचा कर्मचारी म्हणून काम करत आहे तो एक राम भक्त ह्या भावनेने जो काम करतो आहे. आपल्यासोबत आहे श्रीराम मंदिराचे सुरक्षा हेड संतोष बोरे, हे मराठी आहेत आणि ते आपल्याशी खास संवाद साधतील. नमस्कार संतोषजी. नमस्कार नमस्कार. जय श्रीराम. या एकूणच मंदिराचं जे सुरक्षा व्यवस्था असेल किंवा मंदिर सुरक्षित राहावं याच्यासाठी जे काही उपाय करण्यात आले असेल त्याबद्दल आमच्या वाचकांना आणि प्रेक्षकांना जरा माहिती सांगा. तर तुम्ही हा जो सुरक्षा हा जो विषय मांडलेला आहे, मी जे सिक्युरिटीवाला सुरक्षा नाही, आम्ही आहे वर्कमॅन सेफ्टी. या ठिकाणी जे म्हणजे औद्योगिक सुरक्षा हा जो विषय आहे तो विषय घेऊन मी ह्या ठिकाणी काम करतो आहे त्या ठिकाणी. आणि मंदिराचं काम करताना आम्ही हीच भावना केलेली आहे की ह्या मंदिराचं काम करताना कुणालाही काही दुखापत होता कामा नये, त्यासाठी आम्ही मेकॅनाइज कसं करता येईल ह्याची आम्ही काळजी घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही हे मंदिर पूर्ण करत आलेलो आहोत. आणि एकूणच आपल्या भावना काय आहेत, कारण पूर्ण जगभरातलं हिंदू समाज म्हण किंवा हिंदू असतील किंवा एक सर्व धर्मीय असतील याच्याशी जोडले गेलेले आहेत, तर इथे ॲक्च्युअल काम करताना या जन्मभूमीस्थळी काम करताना तुमच्या मनात किंवा तुमच्या सहकाऱ्यांच्या मनात काय भावना असतात? म्हणजे सगळ्यांच्या मनामध्ये प्रत्येकाला जर विचारलं की त्याला एक अतिशय आनंद होतो आणि तो ह्या ठिकाणी काम करत असताना मी कुठल्या कंपनीचा कर्मचारी म्हणून काम करत आहे तो एक राम भक्त ह्या भावनेने जो काम करतो आहे. आणि सगळ्यांच्या मनात एकच आहे की ज्याला प्रत्येकजणकडे जॉईंट होतो त्यावेळेला मी त्याला एकच सांगतो, बघ बाबा ह्या ठिकाणी राम मंदिरासाठी अनेकांनी आपले रक्त सांडलेले आहेत, परंतु आपण मंदिर बनवताना कुठल्याही कामगाराचं कुणाचंही रक्त एकदा सांडता का, म्हणजे त्याप्रमाणे आपल्या उपाययोजना करायच्या आहेत. तशा आम्ही त्या केलेल्या आहेत आणि आम्हाला आनंद वाटतो की या ठिकाणी 18,000 लोक काम करून गेलेले आहेत. आता आजच्या घडीला 3,900 लोक इकडे काम करतात आहेत. अजून कुणाला काही असं मोठी दुखापत झालेली नाही आहे, कुणाचं रक्त सांडलेलं नाही आहे आणि आम्ही ह्याच लोकांच्या सहकार्याने संपूर्ण आमच्या कंपनीच्या नियमानुसार आम्ही 10 मिलियन सेफ पॅनल्स आम्ही अचीव केलेले आहेत. आणि एकूणच इथे काम करताना काही आव्हानं तुम्हाला काय जाणवली? आव्हानं म्हटलं या ठिकाणी आम्हाला एकच होतं की आम्हाला कुठल्या शेतीमध्ये काम जास्त लवकरात लवकर खेचायचं आहे आणि इकडची जी भौगोलिक परिस्थिती होती आणि या ठिकाणी जे एक्सकॅव्हेशन करताना किंवा त्याचं भराई करताना आम्हाला भरपूर अडचणी आल्या, त्याच्यावरती आम्ही मात केलेली आहे प्रत्येक वेळेला. आणि एकूणच तुम्हाला आता समाधान आहे या कामाचं असं म्हणता येईल? तुम्हाला भरपूर समाधान आहे, आनंद आहे की असं वाटतं, प्रत्येकाला वाटतं की आमच्या पूर्वजांनी काहीतरी पुण्य केलं असेल त्यामुळे आम्हाला ह्या ठिकाणी काम करायची संधी मिळाली. आणि आमच्या घरचेही तेच म्हणतात की आमच्या मुलांनी काहीतरी आम्ही पुण्य केलं असेल म्हणून आमच्या घरातल्या कुणाला इकडे काम करायची संधी मिळते. मुंबई तरुण भारतशी बोलल्याबद्दल धन्यवाद. जय श्रीराम. तर आता आपण बघितलं मंदिर उभारणीमध्ये सुद्धा आपले जे कामगार बंधू आहेत त्यांच्या सुरक्षेची सुद्धा इथे काळजी घेण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी लाखो कार्यसेवकांनी आपलं रक्त सांडलं, पण मंदिराच्या उभारणीमध्ये ॲक्च्युअल प्रत्यक्ष उभारणीमध्ये मात्र कामगारांच्या सुरक्षेचा पूर्ण विचार ट्रस्टने इथे केलेला आहे.